इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित करू या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रा, नॉन कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयांनी पुढे येऊन रुग्णसेवा देऊन सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाबाबत आज श्री यड्रावकर यांनी बैठक घेतली बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरा जिल्हा चिकित्सक डॉ बी सी केम पी पाटील आदी उपस्थित होते राज्यमंत्री श्री अटरावकर सीपीआर केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी सीपीआर मधून संदर्भित केलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास केले आहे त्याप्रमाणेच इचलकरंजीतील खासगी रुग्णालयांनी नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यास परिसरातील चाळीस रुग्णालयांना उपचारासाठी टप्प्याटप्प्याने समावेश करून घेतले जाईल कोविड विरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असंही ते म्हणाले जिल्हाधिकारी श्री देसाई यांनीही यावेळी निरायमय सेवा भरती अलायन्स यासारख्या खासगी रुग्णालयात रोटेशन प्रमाणे पाठवण्यात येणाऱ्या नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्याबाबत आवाहन केले या बैठकीत आय जी एमच्या वरच्या मजल्यावर बाधित रुग्णांना उपचारार्थ ठेवण्याचा तसेच खालच्या मजल्यावर संशयितांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बी सी केम पी पाटील हे समन्वयक म्हणून काम करतील त्याचबरोबर या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नॉन कोविड रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे संदर्भित करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ